मागील वर्षी कापूस दर वाढीची असलेली अपेक्षा भंग झाली होती, यामुळे यंदा कापसाला किती भाव राहील याबाबत अजूनही सांगणे कठीण आहे. अनेक ठिकाणी कापसाला 7,000 रुपयाच्या वर दर मिळत असून परभणीच्या सुरू झालेल्या कापूस खरेदीनंतर पहिल्याच दिवशी विक्रमी दर मिळाला आहे. परभणीत बाजार समितीच्या यार्डात आजपासून खासगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. यावेळी कापसाला पहिल्याच दिवशी 7,511 रुपयांचा दर मिळाला. शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे ही भावना सगळ्या शेतकऱ्याची आहे, आणि त्याचबरोबर सगळ्या शेतकऱ्यांनी मालसुद्धा चांगल्या एका बाजूला खराब एका बाजूला आणला पाहिजे. तर फरदड आणून जर तुम्ही चांगल्याची भावाची अपेक्षा करतात तर ती चुकीची होईल, आणि तुम्ही थोडासा फरदड त्या चांगल्या कापसामध्ये घालून सगळ्या कापसाचा तुम्ही या ठिकाणी भाव कमी करता. त्यामुळे मी व्यापाऱ्याला विनंती केली आहे की बाबा कापूस बघून घ्या, इथंच घ्या. चिनिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही खाली केल्यानंतर पुन्हा म्हणता की बाबा हे खराब आला ते आला मग इतकी कमी कर इतकी कमी कर, ही अशी शेतकऱ्याची नाराजी ओढून घेऊ नका. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कापूस खरेदी करण्यामध्ये सगळ्याचाच पुढाकार असेल. तुम्ही चांगला भाव जर दिला व्यापाऱ्याला, वेळेवर गाड्या खाली करून घेतल्या, खुट्या नाही लागल्या, तर कुठूनही व्यापारी तुमच्यापाशी येईन, तुमच्याकडे कापूस खाईल. तर एवढी काळजी सगळ्यांनी घ्या किंवा सगळ्या चिनिंगवाल्याला विश्वासात घ्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.